नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातून सानपाडा रेल्वे स्टेशन समोर सायन पनवेल महामार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूने उड्डाणपुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेत नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने जाड ग्रिल्सचे 11 फुटी उंच कुंपण घालण्यात आले आहे. या ठिकाणी बेघर नागरिकांचा मोठ्या संख्येने रहिवास वाढून शहर स्वच्छतेला बाधा पोहोचत होती. उड्डाणपुलाखाली निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेला प्रतिबंध व्हावा यासाठी महापालिकेने या ठिकाणी जाड ग्रिलचे कुंपण लावले होते. मात्र उड्डाणपुलाखाली राहणारे नागरिक आता फुटपाथ आणि रस्त्यावर येऊन राहायला लागले आहेत. ग्रिल्स लावल्यात खऱ्या, मात्र रात्रीच्या वेळेस हे नागरिक ग्रिल्सवर चढून आतमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे महापालिकेने लावलेल्या कुंपणाचा काहीही फायदा नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या ठिकाणी ग्रिल्सचा आतील भाग संपूर्ण स्वच्छ करून घ्यावा, तसेच ग्रिलला लावण्यात आलेल्या गेट्सची उंची वाढवण्याचे निर्देश आयुक्त अभिजित वांगर यांनी दिले होते. मात्र अजूनही या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली नसून शहर स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिका मागे पडत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.